बाळूमामा संदर्भात व्हायरल मेसेज चुकीची, अफवावर विश्वास ठेवू नका, धैर्यशील भोसले रामभाऊ मगदूम यांचे आव्हान. महाराष्ट्र कर्नाटक आदी राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामा यांच्या संदर्भात सोशल मीडिया यांच्या माध्यमातून मेसेज व्हायरल होत आहे. हे पूर्ण चुकीचे असून बाळूमामा भक्तांनी विश्वास ठेवू नये व असे मेसेज व्हायरल करू नयेत, असे आव्हान बाळूमामा देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांनी देवस्थान समिती व आदमापूर ग्रामस्थांच्या वतीने केले आहे. आदमापूर मंदिरामधील बाळूमामा यांच्या मूर्तीच्या डोळ्यांमधून पाणी वाहत आहे. कोरा चहा सूर्य उगवण्यापूर्वी केल्याने कोरोना आजार बरा होतो. बाळूमामा यांची मूर्ती हल्ली आहे असे चुकीचे मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र राजस्थान आदी राज्यातील बाळूमामाच्या भक्ताकडून मोठ्या प्रमाणात विचारणा होत आहे. 14 ते 22 मार्च दरम्यान बाळूमामाचा वार्षिक भंडारा यात्रा संपन्न होणार होती, पण जगभरात आलेल्या कोरोना संकटामुळे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आले. यात्रेदरम्यान जे काही महत्त्वाचे धार्मिक कार्यक्रम होते ते मानकरी बांधवांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आले आहे, याची कोणतीही पूर्वकल्पना भक्तांना दिलेली नव्हती. यात्रा रद्दच्या आव्हानाला प्रतिसाद मोठ्या प्रमाणात बाळूमामा भक्ताकडून मिळाला आहे, त्यामुळे काहीच चुकीचे घडले नाही. भाकणूक यामधील महत्त्वाचा धार्मिक कार्यक्रम असल्याचे तोही मानकरी बांधवांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्या भाकणुकीमध्ये कोरा चहा संदर्भात भविष्यवाणी झालेली नाही याची सुजान बाळूमामा भक्तांनी नोंद घेऊन जगावर आलेल्या कोरोनाचं संकट दूर करावयास शासनास सहकार्य करावे, कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका, असे आव्हानही त्यांनी केले आहे. सह्याद्री लाईव्हसाठी कागलवरून सुभाष भोसले. नमस्कार, मी बाळूमामा देवस्थान कमिटीचा अध्यक्ष धैर्यशील भोसले बोलतो. बाळूमामांच्या बद्दल सोशल मीडियावर जे चुकीचे व्हायरल बातमी जे सोशल मीडियावर जे फिरत आहे की बाळूमामांच्या मूर्तीच्या डोळ्यातून पाणी येत आहे, कोरा चहा पिल्यामुळं की कोरोना व्हायरस हा जातो, मूर्ती रात्रीची हल्ली, हे कुठलंही मॅसेज सोशल मीडियावर तुम्ही फिरवू नका, हे चुकीचे मेसेज आहे. असे कुठलीही प्रकारची भावणूक वगैरे काही झालेली नाही, ही भक्तांनी नोंद घ्यावी. मी बाळूमामा ट्रस्टचा कार्याध्यक्ष मगदूम असं तुम्हाला सर्वांना विनंती करतोय की या ठिकाणी मला बरेचसेच फोन आले की या ठिकाणी भाकणूक झाली आणि भाकणूक झाल्यानंतर त्या भाकणूकमध्ये असं सांगितलं गेलं की रात्री 12 वाजता कोरा चहा करून त्यात हळद कूट टाकून तो प्याल्यानं बामणचं नावानं चांगभलं म्हटल्यानंतर संपूर्ण हे कोरोना कोणाला होत नाही अशा ज्या अफवा उठवलेल्या आहेत, ह्या अफवा उठवणाऱ्या लोकांनी कृपया अशा अफवा उठू नये, कारण अशा पद्धतीनं कुठेही काही भाकणूक त्या ठिकाणी भाकणूक झाली परंतु त्या ठिकाणी त्या भाकणूकमध्ये कुठलं काही सांगितलेलं नाही. आणि अशा पद्धतीनं अफवा उठून देवाची बदनामी जर कोण करत असेल तर ती कृपया करू नये. आणि काहीने सांगितलं की मामांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले, मामांची मूर्ती हललेली आहे, तर तशा पद्धतीनं इथलं कुठलाही प्रकार घडलेला नाही आणि या अफवेवर विश्वास न ठेवता आम्ही मंदिराच्या मंदिर ट्रस्टच्या वतीनं सर्व जनतेला आवाहन करतोय की या भूलथापेवर आणि चुकीच्या माहितीवर कुणीही आपलं मत बनवू नये आणि आपण या ठिकाणी अंधश्रद्धेचं जे पसरलं जातं आहे त्याकरता कुणीही त्याला आपण बळी पडू नये, ही ट्रस्टच्या वतीनं अगदी अंतकरणापासून आणि बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करून बाबा हे लवकरात लवकर बरं व्हावं आणि या दृष्टिकोनातून सर्वांना मी आवाहन करतो की अशा कुठल्याही अफवेवर ज्या काय ह्याच्यावर येतील त्याच्यावर अजिबात लक्ष ठेवू नये आणि अफवेवर अफवा जे पसरत असेल त्यांनासुद्धा मी नम्र विनंती करतो की हे सगळ्या जगात अरिष्ट आलेलं आहे आणि हे अरिष्ट बंद होण्यासाठी सर्वांनीच आपण हे जे ह्याने देशाने जे आदेश दिले ते पाळावेत आणि घरातून 8 दिवस कुणी बाहेर पडू नये, ही मी सर्वांना ट्रस्टच्या वतीनं अध्यक्ष या नात्यानं तुम्हाला मी विनंती करतो आणि ती सर्वांनी पार पाडावी एवढी पुन्हा एकदा विनंती करून ह्या चुकीच्या माहितीवर कुणी विश्वास ठेवू नये असे मी ट्रस्टच्या वतीनं सर्वांना विनंती करतो.